आज मी बनवलेली आहे होळी स्पेशल पुरणपोळी। पुरणपोळी मी कशी बनवली याची रेसिपी पूर्ण बघा, आवडली लाईक करा, शेअर करा। नमस्कार मैत्रिणींनो, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे होळी। छाया किचन कडून आणि रोकडे परिवाराकडून यूट्यूब फॅमिलीला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला होळी स्पेशल पुरणपोळी बनवून दाखवणार आहे। तर ती पुरणपोळी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। त्यासाठी पुरणपोळी बनवण्यासाठी मी हा पाव किलोचा ग्लास आहे, ह्या पाव किलोच्या ग्लासामध्ये मी ही चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ही थोडी एक्स्ट्रा डाळ आहे कारण मला कटाची आमटी बनवायची आहे म्हणून। आणि ही एक ग्लास पाव किलोचा मी चण्याची डाळ घेतली, ह्याच्या मी पुरणपोळ्या बनवणार आहे। तर पुरणपोळ्या मी कशी बनवते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिलं आपण चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेऊया कारण ही डाळ दुकानातून आणलेली आहे म्हणून आपण ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आपण ही चण्याची डाळ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बघा पाणी घाण निघतंय की नाही। एका पाण्याने चण्याची डाळ धुवून झालेली आहे, परत दुसऱ्या वेळेस मी चण्याची डाळ दुसऱ्या पाण्याने धुवून स्वच्छ घेते। दोन पाण्याने आपली चण्याची डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे। आता आपण ही चण्याची डाळ थोडा वेळ भिजत ठेवूया, कमीत कमी पाच दहा मिनिटं आपल्याला ही चण्याची डाळ भिजत ठेवायची आहे। चण्याची डाळ आपल्याला कुकरला शिट्ट्या लावून घ्यायचं आहे। तर चण्याची डाळ शिजवण्यासाठी मी घेतलेली आहे बघा हळद आणि तेल। तर चला आता चण्याची डाळ मी कुकरला कशी लावते हे बघा। गॅसवर मी कुकर ठेवलाय, कुकरमध्ये टाकूया आपण अर्धा तांब्या पाणी। त्याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा चम्मच हळद आणि दोन चम्मच तेल आणि हे पाणी आपण मिक्स करून घ्यायचं। आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। चांगलं पाणी उकळलं की आपण पाच ते दहा मिनिटं चण्याची डाळ जी भिजत ठेवली आहे ती कुकरला घालायची। बघा पाण्याला किती छान उकळी आलेली आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे। आता आपण ह्या चण्याच्या डाळीतलं पाणी काढून घेऊया आणि कुकरमध्ये टाकूया। आता गॅस मी जरा कमी केलेला आहे कारण आपल्याला चण्याची डाळ टाकायची आहे। चण्याची डाळ ह्या पाण्यामध्ये टाकून घेते। अशी आपण चण्याची डाळ शिजवली ना की कलर पण छान येतो आणि चण्याची डाळ छान सॉफ्ट अशी शिजते पण। मिक्स करून घेऊया। चण्याची डाळ मी पाण्यामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण कुकरच्या पाच शिट्ट्या करायच्या। पाच शिट्ट्यामध्ये मस्त चण्याची डाळ आपली शिजून निघेल। कुकर लावून झालेला आहे, आता आपण पाच शिट्ट्या करून घेऊया। तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ मळायला घेऊया। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत पाच शिट्ट्या, आता आपण पीठ मळायला घेऊया। हे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे, गहू मी फ्रेश दळण करून आणलेत, गावाकडचे गहू आहेत। तर बघा एकदम बारीक असं मी दळून आणलेलं आहे। आता आपण गव्हाचं पीठ मळायला घेऊया पुरणपोळीसाठी। तर चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला पीठ मळण्यासाठी। चला आता पीठ मळायला घेऊ। बारीक पिठाची चाळणी घेतलेली आहे, बारीक पिठाच्या चाळणीने आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पोळ्या खूप छान बनवता येतात। तर मी हे पीठ चाळून घेते। बारीक चाळणीने पीठ चाळलं की बघा असं असं एकदम बारीक असं पीठ चाळून निघतं। सगळं पीठ मी चाळून घेते। बघा पीठ सगळं मी चाळून घेतलेलं आहे आणि याच्यामधला चाळ निघालेला आहे बघा पिठातला। आपला असा चाळ निघाला पिठातला की व्यवस्थित पोळ्या आपल्या होतात, छान बनतात। हे बघा आता आपण पिठामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। एक चम्मच मी मीठ टाकलेलं आहे। आठ ते दहा चपात्याचं आपल्याला पीठ मळायचंय पुरणपोळीसाठी। मीठ सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं।
पहिले सगळ्यात पहिले आपण घट्ट पीठ मळून घ्यायचे। सगळं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा मी कसं पीठ मळते ती व्यवस्थित बघून घ्या। म्हणजे पोळ्या पीठ मळलं की आपल्याला पोळ्या भारी बनतात। बघा सगळं पीठ मी थोडं थोडं पाणी टाकून एकजीव केलेलं आहे असं। हे बघा सगळं मिक्स करून घेतलं। आता हे पूर्ण सगळं पीठ मी काढून घेते व्यवस्थित। बघा सगळा गोळा मी तयार करून घेतलेला आहे। हा असा घट्ट गोळा तयार केलेला आहे। आता ह्याला मळून घ्यायचंय, एकदम छान मळायचंय। कसं मळायचं मी तुम्हाला दाखवते। हे बघा जसं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि दोन्ही हाताने ताकद लावून आपलं असं पीठ मळून घ्यायचं। आम्ही लहान होतो तेव्हा आमची आई पाट्यावर पीठ मळायची। हे बघा असं पीठ मळायचं पुरणच्या पोळीत। बघा लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ असं मळायचं। आमची आई पाट्यावर असं पीठ मळायची आणि तो वरवंटा असतो ना त्या वरवंट्याने चेचायची। पण आता सध्या पाटाही नाही आणि वरवंटाही नाही, तर मग ताटामध्ये आपलं असं पीठ मळून घ्यायचं। बघा सगळा गोळा मी व्यवस्थित मळून घेतलेला आहे। आता आपल्याला थोडं हाताला पाणी घ्यायचं आणि दोन हाताने बघा असं मळून घ्यायचं पीठ। हे बघा बघा मी कसं मळते पीठ, कारण सगळ्या पोळ्या आपल्या पिठावर अवलंबून असतात। हे बघा किती छान आणि मस्त पीठ मळून झालेलं आहे। हे बघा तुम्हाला दाखवते, एकदम मऊ आणि मस्त हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। बघा आता हे पीठ आपण थोडं अजून पाणी लावून एकदा फिरवून घेऊया आणि 10 मिनिटं आपण हे पीठ भिजत ठेवायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे। पुरणपोळीसाठी हे सुखं पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण 10 मिनिटं भिजत देऊया। तोपर्यंत चण्याची डाळ आपण साखर टाकून आपण गरम करून घ्यायची। कशी करायची तुम्हाला दाखवते। कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, कुकर थंड पण झालाय। बघा आपली ही डाळ मस्त शिजलेली आहे। गरम आहे बघा, अशी ही डाळ आपली शिजलेली आहे। आता ही डाळ मी एका टोपात अशी नितळून काढणार आहे। ह्यातलं पाणी ह्याच्यात राहिलं पाहिजे असं। ह्याच्या डाळीमध्ये आता मी टाकते पाणी, कारण आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे। त्यासाठी डाळीचं पाणी आपण काढून घ्यायचंय। आता ही डाळ अशी पाण्यातून काढून नितळून घेऊन मी ह्या टोपात काढते। सगळी डाळ मी काढून घेते। ही सगळी मी डाळ काढून घेतलेली आहे। तुम्हाला बोलली होती मी एक्स्ट्रा डाळ घेतली आहे, ती एक्स्ट्रा डाळ मी काढून घेते आमटीसाठी, कटाची आमटी करण्यासाठी। आणि हे कुकरमध्ये जे पाणी राहिलेलं आहे आणि ही डाळ आपल्याला त्याची आमटी बनवायची। तर ही आमटी मी बनवणार आहे नंतर, पहिले तुम्हाला पोळ्या बनवून दाखवते। ही हिरवी इलायची घेतली आहे मी, मला इलायची पावडर भेटली नाही म्हणून मी हिरवी इलायची घेतलेली आहे, नाहीतर इलायची पावडर टाकली तरी छान लागतात पोळे। ही इलायची मी सोलून घेते। ही हिरवी इलायची मी बघा अशी सोलून घेतलेली आहे। आता ह्याला मी बारीक करून घेते जरा। ही इलायची बघा मी अशी बारीक करून घेतलेली आहे आणि ही 1/2 किलोचा ग्लास आहे। ह्या 1/2 किलोच्या ग्लासाने आपण चण्याची डाळ शिजायला टाकली होती, तर अर्ध्याच ग्लासाच्या थोडीशी वरती साखर घेतलेली आहे मी। आता इलायची आणि साखर आपण टाकूया चण्याच्या डाळीमध्ये। साखर टाकून घेऊया, म्हणजे 1/2 किलो डाळ आहे ना, तर त्याला 200 ग्रॅम साखर घातलेली आहे आणि 5-6 इलायची मी बारीक करून घेतलेली आहे ती टाकूया। गॅसवर मी टोप ठेवलेला आहे। आता आपल्याला हे चण्याची डाळ साखर आणि इलायची मध्ये गरम करून घ्यायची।
सगळं मिक्स करून घेऊया। ह्याला थोडंस साखरेमुळे पाणी सुटणार आहे, तर काही टेंशन घ्यायचं नाही। हे बघा, चण्याच्या डाळीला साखरेमुळे कसं पाणी सुटलेलं आहे। आता हे आपल्याला सगळं सुखं करून घ्यायचंय, म्हणून सारखं आपण हलवत राहायचंय, म्हणजे खाली डाळ लागणार नाही आणि करपणार नाही। बघा मैत्रिणीनो, पाणी सुखत आलेलं आहे। हे बघा पाणी सुखत आलंय, आपल्याला अजून पाणी ह्याच्यातलं सुकवायचंय। सुखी सुखी करायची आहे डाळ, म्हणजे एकदम पण सुखी नाही करायची, कारण आपल्याला ह्याचं वाटण करायचंय। हे बघा अजून मी सुकू देते पाणी ह्याच्यातलं, मग तुम्हाला दाखवते परत। हे बघा सगळं पाणी आटलेलं आहे ह्याच्यातलं, बघा सगळं सुख झालंय। आता आपण गॅस बंद करूया। बघा आणि थोडस आपण थंड होऊ द्यायचंय, कारण आपल्याला हे पुरण कसं वाटायचंय मी तुम्हाला दाखवते। फक्त गरम गरमच वाटायचंय, पण थोडस थंड होऊ देऊया, एकदम जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही। भाताचा डब्बा घेतलाय, ती पुरणाची चाळण। आता आपण ह्याच्यामध्ये गरम आहे जरास पुरण ह्याच्यात घ्यायचं। हा तांब्या घेतलेला आहे मी, तांब्याने आपण हे पुरण असं चाळणीतनं काढून घ्यायचं। गरम गरमच आपण करू शकतो, थंड झाल्यावर होत नाही, म्हणून थोडंसं गरम आहे। हे बघा असं पुरण आपण करून घ्यायचं, गरम गरम पटकन होतं, 5 मिनिटं पण लागत नाहीत। तर अशा प्रकारे मी सगळं पुरण काढून घेणार आहे आता। हे बघा असं मी पुरण सगळं आता बनवून घेते। मैत्रिणीनो आपलं हे पुरण तयार झालेलं आहे, बघा खूप छान आणि मस्त हे पुरण तयार झालंय, कलर पण खूप छान आलेला आहे। आणि हे पीठ पण आपलं 10 मिनिटं झालं भिजत ठेवलं होतं आपण, आता आपण पोळ्या बनवायला घेऊया। आपण थोडंसं हे पीठ जरा एक जीव परत करून घेऊया, 10 मिनिटं झालं भिजत ठेवलं होतं आपण हे पीठ। हे बघा खालीवरी करून असं मिक्स करून घ्यायचं, खूप छान आणि मस्त आहे बघा, खूप छान भिजलंय पीठ, पोळ्या खूप छान होतील आपल्या। आता आपण पोळ्या बनवायला घेऊया। बघा पुरणपोळ्याची सगळी तयारी झालेली आहे, तेल घेतलेलं आहे भरपूर पोळ्यांना लावायला, तवा गरम करायला ठेवलेला आहे। चला आता आपण पोळ्या बनवायला घेऊया। पोळपूट घेतलाय, पोळपुटावर आपण चारी बाजूला पीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर ठेवायचं आपला न्यूजपेपर, न्यूजपेपरवरती परत थोडं पीठ टाकायचं। हे बघा हा एवढा पिठाचा गोळा मी घेतलेला आहे, आता या पिठाच्या गोळ्याला मी पीठ लावून घेते। पीठ लावून घेतलं, आता आपण गोल सर्कल असा बनवायचा। हे बघा असं वाटी तयार करायची अशी, आणि पुरण जेवढा आपण गोळा घेतलाय त्याच्यापेक्षा जास्त आपण पुरणाचा थोडासा गोळा जास्त घ्यायचा असा, त्याच्यामध्ये ठेवायचा आणि चारी बाजूला आपण पीठ फोल्ड करून घ्यायचंय। हे बघा पूर्ण पुरण ह्याच्यामध्ये टाकून हे पूर्ण असं पॅक करून घ्यायचं असं। हे बघा पूर्ण असं गोळा केल्यानंतर हे आपण फोल्ड करायचं आणि दाबून घ्यायचं। हे बघा आपला हा पूर्णाचा गोळा तयार झालेला आहे। आता याला मी पीठ लावून घेते, पीठ लावून घेतलं, आता आपण असं गोल करायचं। आता आपण पोळी लाटायला घेऊया। हे बघा मी पोळी कशी लाटून घेते ते बघा, चारी बाजूनी मी गोल करून घेतले। आता आपण ह्याच्यावर पीठ टाकायचं आणि पोळी पलटी करायची, परत ह्याच्यावर पीठ टाकायचं आणि हलक्या हलक्या हाताने साईडने आपण पोळी लाटून घ्यायची। पहिले साईडने लाटून घ्यायची, एकदा का पोळी गोल झाली की आपण मधोमध थोडंसं लाटून घ्यायचं। बघा ही आपली पुरणपोळी मस्त गोल तयार झालेली आहे,
बघा किती छान गोल आणि मस्त पोळी तयार झाली. तवा गरम झालेला आहे, तव्यावर आपण आता तेल टाकून घ्यायचं म्हणजे पोळी खाली चिटकणार नाही. गॅस कमी करते आता. आपण याच्यावर टाकूया पोळी. आता पोळी भाजून घेऊया. पलटी करूया आपण पोळी. बघा आता खालच्या साईडने पण आपण शेकून घ्यायची आहे पोळी व्यवस्थित. वरच्या साईडला तेल लावून घेऊया. भरपूर तेल लावतात पोळीला, तुम्ही तूप पण लावू शकता पोळीला. आता आपण पलटी करूया परत. बघा आता दुसऱ्या साईडने पण आपण तेल लावून घेऊया. पोळी भाजायला वेळ लागत नाही, पटपट पटपट पोळ्या तयार होतात. गॅस कमी करते आणि पटापट पलटी करते. बघा मस्त आपली ही पोळी टम फुगली. बघा मस्त एकदम छान पलटी करूया. बघा लाल लाल मस्त अशी पोळी भाजून निघालेली आहे. बघा आपली पोळी तयार झाली. आता बघा मस्त तयार झालेली आहे पोळी. आता मी एका प्लेटमध्ये पुरणपोळी काढून घेते. हे बघा प्लेट घेतली आहे, प्लेटवरती मी न्यूजपेपर ठेवते आणि न्यूजपेपरवरती ही पोळी आपली काढून घेतली. आता दुसरी पण पोळी मी तुम्हाला तयार करून दाखवते. हे बघा चपातीचं पीठ घेतलंय, असं आपण राऊंड राऊंड करायचा, वाटी तयार करायची याची. आणि पीठ घेतलंय त्याच्यापेक्षा थोडा जरा जास्त पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. आणि पूर्ण पुरण त्याच्यामध्ये आपण पिठामध्ये मिक्स करून हे बघा असं आपण तयार करून घ्यायचा गोळा. फोल्ड करायचा. झाला आपला हा पिठाचा गोळा तयार. आता याला मी पीठ लावून घेते. आता आपण पोळी लाटायला घेऊया. चारी साईडनी पहिलं लाटून घ्यायचं साईड साईडने. त्याच्यावर पीठ टाकायचं, पलटी करायचा, परत त्याच्यावर पीठ टाकून आपण पोळी लाटून घ्यायची. पोळी बघा ही दुसरी पण मी गोल छान तयार करून घेतलेली आहे. त्यावर टाकूया आपण तेल. आता आपण पुरणपोळी टाकू आणि गॅस फास्ट करून नंतर कमी करून आपण पुरणपोळी भाजून घ्यायची. दाखवते तुम्हाला परत एकदा. पलटी करूया आपण. बघा खालच्या साईडने मस्त शेकून निघालेली आहे. आता आपण तेल लावून घेऊया. आपण आता दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया. बघा आता आपण टाकूया ह्याच्यावर तेल. बघा मस्त अशी तम फुगली आपली पोळी. बघा किती छान आणि मस्त. पलटी करूया. बघा किती मस्त पुरणपोळी तयार झालेली आहे. आता ही पण पुरणपोळी तयार झाली आहे. गॅस कमी करते आणि पुरणपोळी काढून घेते. अशा प्रकारे मी सगळ्या पुरणपोळ्या तयार. मैत्रिणीनो आपले बघा पुरणपोळी तयार झालेली आहे. खूप छान आणि मस्त या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. बघा हे बघा मैत्रिणीनो पुरणपोळी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.